लायकर साहेबांनी रोखीने व्यवहार केला. धन्यवाद लायकर साहेब. नितीन लायकर साहेबांच्याकडून विजयी पहिलवानला 500 रुपये आणि 3 नंबरच्या गुसेला गजा आणि गजेचे देणगीदार जाहीर करून पंच म्हणून मक्कान गवळी आणि देशी व्यक्तींनी टायमिंग दिलेला 5 मिनिटाचा पहिला टाकलेला बिराप्पा लोकरे आणि नाथा चौगुले. नाथा चौगुला भोसले अक्षराला सवाल करतो तर बिराप्पा लोकरे हा कोल्हापूरचा अशी या गडीला कुस्ती इथे लागलेला 2018 कवटेसार मुक्कामी मानाची गदा कुणाच्या खांद्यावर शोभून दिसणार ते आता इथे ठरणार आहे. असा गदेचा जन्म आणि इतिहास 1906 राजश्री छत्रपती शाहू महाराज विलायतेला गेले आणि रोमच्या धर्तीवरचं मैदान बघितल्याने म्हटलं माझ्या मी राज्यात असं मैदान बांधणार आणि तिथून प्रकारानंतर 2006 मैदानचं भूमिपूजन झालं. मैदान बांधण्यास सुरुवात झाली. रंकाळ्याच्या खाणीतून दगड बांधणारी एक तटबंदी बांधली. जवळजवळ 50,000 प्रेक्षक असेल असा मजबूत भूकुट किल्ला खासबाग मैदानला तयार झाला 1912 आणि 1912 मैदान सुरू झालं आणि शाहूराजांनी या मैदानच्या उद्घाटनासाठी नंबर 1 कुस्तीचं नियोजन केलं. त्या मैदानाने नंबर 1 कुस्ती ठरली. जयजत्ता गामाचा पराक्रम भाऊ इमाम बक्ष आणि बंडाला म्हणून खात्याशीला गुलाब मोहितीन यांच्यामध्ये कुस्ती झाली आणि 1912 ज्येष्ठ लागण्यासारखी लढत झाली आणि इमाम बक्षने एका निर्णयाची गुलाब मोहितीनेला विजय मिळवला. त्यावेळी करवीरच्या खास कारागृहातून तयार करून घेतलेली चांदीची गदा राजर्षी छत्रपती शाहूराजांनी इमाम बक्षला बहाल केली. तेव्हापासून पहिलवानांना चांदीची गदा देण्याची प्रथा सुरू झाली आणि त्याच धर्तीवर आज कवटेसार मध्ये ह्या 3 नंबरच्या कुस्तीला चांदीची गदा बहाल करण्याची प्रथा इथं आयोजित केली. हा गदेचा इतिहास आहे. गदेचा जन्म 1912 राजर्षी छत्रपती शाहूराजांनी इमाम बक्षला बहाल केली. ती गदा इथं या कुस्तीला ठेवली आहे. पंच म्हणून संभाजीचे जुने पहिलवान मकान गवळी आजही पहिलवान पेशामध्ये फिरत असतात. 3 बटणी शर्ट आणि विजार हा कोल्हापुरी पहिलवानाचा ट्रेडमार्क आहे. लक्षात घ्या असा पहिलवान रोज 1500 जोर उभारून छातीचा पट फुलवलेला पहिलवान जर 3 बटणी शर्ट आणि विजार घालून मुंबईच्या रस्त्यामध्ये फिरायला कोल्हापूर भेटायला मिळून तर मुंबईकर सुद्धा वाट होईल असं कारण ते ओळख असायची हा कोल्हापूरचा वाटत. अशी ओळख अनेक चांगली गोष्टी बरोबर सुटल्या. परशुराम नंदीवाली आणि सागर पवार आणि नंबर 2 पर्यंत चला लवकर किरण शिंदे सरकारी तालीम सांगली. आणि भोसले यांच्या सांगलीचा